नाशिकच्या पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात गोड तेल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला असून लाखो रुपयांचं तेल हे रस्त्यावर वाहून गेलंय. अपघात झाला त्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा तेलाने भरून गेल्याने या ठिकाणावरच्या वाहतुकीवर काही काळ याचा परिणाम झाला होता. नाशिक पेठ महामार्गावरील अपघातास निमंत्रण ठरणाऱ्या कोटंबी घाटातील कायमच अपघाती घडणाऱ्या वळणावर आज सकाळच्या दरम्यान हा अपघात घडलाय. गुजरातच्या कचभुजवरून हिमानी कंपनीचे बेस्ट चॉईस रिफाईन पॉमोलिन तेलाचे 21 टन तेल असलेला ट्रक ज्यामध्ये 15 किलोचे डबे आणि 1 लिटरचे पाऊच याचा समावेश होता. हा ट्रक नाशिककडे येत असताना चालकाने वेगावर नियंत्रण गमावल्याने हा ट्रक कठड्यास घासून लगतच्या दरीत कोसळला. ट्रक कोसळताच डबे फुटून आजूबाजूच्या परिसरातील खड्ड्यात तेलाचे तळे साचले. वाहून जाणारे तेल व गळके डबे वाहून नेणारे ग्रामस्थ आणि बघ्यांची यावेळी गर्दी झाली, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.